नमस्कार, स्वागत आहे तुमचं होम कुकिंग या आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उपवासाची भगर किंवा उपवासाची वरई कशी बनवायची. अगदी सोपी, साधी आणि अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेव्हा वरई किंवा भगर बनवतो त्यावेळेस ती अर्धवट कच्ची राहते किंवा मग तिचा लगदा होतो, चिकट होते. तर अशा वेळेस काय करायचं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या 2 ट्रिक्स वापरणार आहोत ज्यामुळे आपली उपवासाची भगर अगदी मोकळी सरसरीत होईल. तर आजचा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाची भगर, इथे मी एका गॅसवर पॅन गरम करायला ठेवला होता आणि त्यामध्ये मी 1 वाटी भगर घालून घेत आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला काय करायचं आहे. इथे आपण जी 1 वाटी भगर घेतलेली आहे तिला छान अगदी 2 मिनिट गॅसवर पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी तिचा रंग हलकासा चेंज होतो, व्हाईट कलर यायला लागतो आणि भगर फुलायला लागते. ते आहे आपलं साईन की आपली भगर व्यवस्थित भाजली गेलेली आहे. खूप असा ब्राऊन वगैरे रंग होऊपर्यंत भाजायची नाही आहे. तुम्ही पाहू शकता आपली भगर व्यवस्थित भाजत आलेली आहे आणि तिचा रंगही हलकासा चेंज व्हायला लागलेला आहे. तर आजच्या रेसिपीची ही आहे सगळ्यात पहिली ट्रिक. म्हणजेच आपल्याला भगर बनवून घ्यायच्या आधी तिला पॅनमध्ये अगदी व्यवस्थित म्हणजे 2 मिनिटभर आपल्याला ती भाजून घ्यायची आहे. आपली भगर व्यवस्थित भाजून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता मी ती एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे. अगदी गॅस बंद केल्याच आपल्याला ती काढून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्याला यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आणि हीच आहे आपल्या भगरच्या रेसिपीची दुसरी महत्त्वाची ट्रिक. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला ही भगर अगदी मिनिटभर ठेवायची आहे. मी अगदी तिच्या गुठळ्या फोडून घेत आहे. गरम भगरमध्ये पाणी घातल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि त्या फोडून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता मिनिटभर झालेलं आहे आणि मी पुन्हा गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ती पाण्यातली भगर काढून घेत आहे. आता मी सगळी भगर पॅनमध्ये घालून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. आणि अगदी आता झाकण ठेवून आपल्याला ही भगर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. भगर शिजायला काही फारसा वेळ होत लागत नाही, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. आणि आता आपण झाकण काढून पाहूया. पाणी पूर्ण अटून गेलेलं आहे आणि आपली भगर अगदी व्यवस्थित दाणेदार अशी दिसत आहे. तिचा प्रत्येक भगर अगदी व्यवस्थित फुललेली आहे, शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जराही ती चिकट झालेली नाही आहे, लगदा बनलेला नाही आहे. भगर अगदी व्यवस्थित शिजलेली आहे, हे पहा, तुम्ही पाहू शकता. अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. तर ह्या 2 सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स वापरून तुम्ही भगर अगदी व्यवस्थित मोकळी सळसळीत बनवू शकता. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या 2 महत्त्वाच्या ट्रिक्स वापरून नक्की भगर रेसिपी बनवून पहा आणि कमेंट्स करून सांगा कशी वाटली. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.